स्टडी सर्कलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे आहे 24 एप्रिल, 24 एप्रिलचे आपण महत्त्वाचे टॉप न्यूज, आज दुपारपर्यंतच्या सर्व टॉप न्यूज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. सकाळी आपण जे आहे महत्त्वाचे टॉप न्यूज याच्या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. याच्यामध्ये देश विदेश त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी आपण कव्हर करत असतो. तरी आपण आमच्यासोबत जुळू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करा. तर मित्रांनो, सर्वात पहिली जी ब्रेकिंग न्यूज आहे त्याच्यामध्ये IIT प्रोफेसरनं तयार केलेलं आहे 5 सेकंदात कोरोनाचं निदान करणारं सॉफ्टवेअर, काय ही न्यूज आपण जाणून घेऊया. IIT रुरकीच्या एका प्राध्यापकानं जे आहे कोरोना झाला की नाही याचं निदान 5 सेकंदात होणारं जे सॉफ्टवेअर आहे ते तयार केल्याचा दावा केला आहे. प्राध्यापकांनी सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी अर्जसुद्धा केलेला आहे. आता या सॉफ्टवेअरच्या चाचणीसाठी ICMR कडे अर्ज सादर केलेला आहे. हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी 40 दिवसांचा त्यांना कालावधी लागलेला आहे. तर हा जो सॉफ्टवेअर आहे तो 5 सेकंदमध्ये निदान करून देतो की तुम्हाला कोरोना आहे की नाही. तर ही चांगली गोष्ट आहे आणि भारताच्या IIT रुरकीच्या प्राध्यापकांनी याचं जे आहे निर्माण केलेलं आहे. त्यानंतरची आपण नेक्स्ट न्यूज बघूया. कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न फसला, चीनने वापरलेलं औषध क्लिनिकल चाचणीमध्ये फेल झालं आहे. तर काय न्यूज, अँटीव्हायरल औषध म्हणजेच रॅन्डम क्लिनिकल चाचणीमध्ये हे जे अँटीव्हायरल औषध आहे ते अयशस्वी ठरलेलं आहे. अँटीव्हायरल औषधाचे नाव रेमडेसिवीर असं होतं जे चीननं त्यांच्या देशातील कोरोना रुग्णावर तपासणी करत होतं. तर त्याच्यामध्ये चीनची जी टेस्ट आहे ते फेल झालेली आहे. त्यानंतरची महत्त्वाची बातमी, PM मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना. म्हणाले गावकऱ्यांनी दिला 2 गज दुरीचा मंत्र. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज जो आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सरपंचांशी संवाद साधलेला आहे. PM मोदी यांनी ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपसुद्धा लॉन्च केलेलं आहे. तर ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल यांचं लॉन्चिंगसुद्धा केलेलं आहे. आज राष्ट्रीय पंचायती राज दिन आहे आणि त्यालाच अनुसरून जे आहे मोदीजींनी सर्व जे आहे देशातील सरपंच यांच्याशी संवाद साधलेला आहे. एकात्मिक पोर्टल म्हणजेच पंचायती राज मंत्रालयाचं एक नवीन उपक्रम आहे. यासाठी एकात्मिक पोर्टल जे आहे तयार करण्यात आलेलं आहे जे ग्रामपंचायतींना त्यांच्या ग्रामपंचायत विकास योजना तयार करण्यास आणि अंमलात आणण्यास मदत करणार आहे. त्यानंतरची न्यूज, 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार. हा जो मॅसेज आहे व्हायरल होत आहे सोशल मीडियावर, काय याची सत्यता हे आपण जाणून घेऊ. तर व्हायरल होत असलेला या पोस्टमध्ये लॉकडाऊन कालावधीमध्ये 3 मेपर्यंत सर्व मोबाईल वापरकर्त्यांना इंटरनेट सेवा फ्री देण्यात येणार आहे असा दावा करण्यात आला होता. परंतु हा जो मॅसेज आहे हा टोटली फेक आहे असं PIB गव्हर्नमेंटनं म्हटलेलं आहे. भारतीय दूरसंचार विभागनं म्हटलेलं आहे कोरोना महामारी के कारण 3 मई 2020 तक लॉकडाऊन की वजह से भारतीय दूरसंचार विभाग ने सभी मोबाइल यूजर्स को फ्री इंटरनेट देने का ऐलान किया है ताकि आप घर बैठे अपना काम कर सके. कृपया घर में रहकर कोरोना वायरस फैलने से रोके. हा जो मैसेज वायरल होता है तो जो है फेक है, टोटली फेक है. भारतीय दूरसंचार विभाग ने सभी मोबाइल यूजर्स को 3 मई तक का फ्री इंटरनेट देने का कोई ऐलान नहीं किया है. त्यानंतर जी आपण न्यूज बघूया, भारतात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज नाही तर तज्ज्ञांनी दिला आहे हा इशारा. कुठला इशारा आहे बघूया. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या 2 टप्प्यात 40 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्याचा कालावधी हा आता 3 मेपर्यंत असणार आहे. मात्र त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल मुख्य संपादक रिचर्ड हार्टन यांनी भारताचे लॉकडाऊन हटवण्याची जी आहे भारतानं घाई करू नये असं रिचर्ड हार्टन यांनी म्हटलेलं आहे. हे वैद्यकीय जर्नल मुख्य संपादक आहे, वैद्यकीय जर्नलची हे मुख्य संपादक आहे कोण, रिचर्ड हार्टन यांनी म्हटलेलं आहे की भारतानं घाई हटवण्याची जी आहे लॉकडाऊन हटवण्याची ताळेबंद हटवण्याची घाई करू नये. लॉकडाऊन किमान 10 आठवड्यापर्यंत तरी ठेवला पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर आता 3 मेपर्यंत जे आहे लॉकडाऊन आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहेच आणि समोर काय होते काय नाही याच्याबद्दल सर्वांना उत्सुकता आहेच. त्यानंतर ब्रेकिंग न्यूज, कोरोना व्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं हे औषध ठरलं जीवघेणं. कुठलं औषध आहे ते आपण जाणून घेऊ. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अँटी मरेलियर औषध जे आहे हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे जे आहे याला पसंती दिली होती. परंतु हे जे औषध आहे आता रुग्णासाठी जीवघेणं ठरत आहे. ज्या कोरोना रुग्णांना हे औषध दिलं जात आहे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण सामान्य पद्धतीनं उपचार केल्या जाणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या प्राध्यापकांनी हा अभ्यास केलेला आहे. हायड्रोक्सी
क्लोरोक्विन औषधामुळे कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुरुवातीला सुधारते आणि त्याच्यानंतर इतकी गंभीर होते की रुग्णांचा त्यामध्ये मृत्यू होतो। त्यानंतरची ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घ्या, बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील, राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। तर ट्विट करून मोदी सरकारवर यांनी टीका केलेली आहे। केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारनं बुलेट ट्रेनचा लाखो कोट्यावधीचा रुपयाचा जो प्रकल्प आहे तो स्थगित का केला आणि असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। त्यानंतरची न्यूज आपण जाणून घेणार आहोत, चेन्नई ते ओडिशा 1100 किलोमीटरचा तब्बल प्रवास करत बायकोला सायकलवरून घरी घेऊन गेले। तर बघा, लॉकडाऊनमध्ये तब्बल 1100 किलोमीटर इतका त्यांनी प्रवास केला, ते सुद्धा सायकलने। ओडिशामध्ये एका जोडप्याची अशीच बातमी समोर आलेली आहे, जोडप्याने सक्क दे आहे सायकलवरून ओडिशा ते चेन्नई, असा चेन्नईपासून तर ओडिशा असा 1100 किलोमीटरचा सायकलने प्रवास केलेला आहे। टोटल त्यांना 7 दिवस लागलेले आहे हे अंतर त्यांना कापण्यासाठी। त्यानंतरची आपण न्यूज जाणून घेऊया, चीनी वैज्ञानिकांच्या वेडेपणातून झालेली आहे कोरोना विषाणूची निर्मिती, रशियन वैज्ञानिकांचा आरोप। तर रशियामध्ये सुद्धा आता कोरोना आपलं जे आहे झाडं पसरत आहे। रशियामध्ये शुक्रवारी 24 एप्रिल 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत 550 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून संसर्ग झाल्याची संख्या जी आहे 62,000 वर गेलेली आहे। वुहानमधील जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये विषाणू किती प्रमाणात रोग पसरू शकतो याची चाचणी ते करत होते, अर्थातच यामागे कोणता चुकीचा हेतू नव्हता, तरी यामधून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला। या विषाणूची चीनने मुद्दाम निर्मिती केली असा आरोप जगप्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट पीटर चुमाको यांनी केला आहे। तर चीनवरती जे आहे सारी बाजूंना आता टीका होत आहे आणि आरोप सुरू आहे। त्यानंतरची न्यूज मित्रांनो, कोरोना रुग्णालयावर प्लाझ्मा थेरपीचा वापर फायद्याचा, केजरीवाल सरकारनं जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाजवळून परमिशन घेतली होती प्लाझ्मा थेरपीचा यूज करायचा आणि त्याच्यातूनच ही बाब समोर येत आहे। 4 कोरोनाग्रस्त जे रुग्ण होते त्याच्यावरती या थेरपीचा वापर करून त्यांनी उपचार केलेले आहे। त्यानंतर आलेले जे सुरुवातीचे अहवाल आहे ते उल्लेखनीय आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 ते 14 दिवसादरम्यान जर रुग्ण आल्यास प्लाझ्मा थेरपीनं जे आहे उत्तम निकाल मिळतात, याचा वापर करून आपण कोरोनाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपमध्ये जे आहे थांबवू शकतो असं केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतरची महत्त्वाची बातमी, आता ड्रोनद्वारे जे आहे गावाचं मॅपिंग होणार, पंतप्रधान मोदी। आता गावाचं मॅपिंग हे ड्रोनच्या मदतीनं केलं जाणार आहे, सुरुवातीला 6 राज्यांमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे। यापुढे ड्रोनच्या गावाचं मॅपिंग केलं जाणार असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतच्या सरपंचाशी बोलताना दिली। तसंच बँकांकडून ऑनलाईन पैसे घेण्यासही मदत मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यामध्ये महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, सोबतच याच्यासोबत अजून 4 राज्य आहे, म्हणजे टोटल 6 राज्यांमध्ये हे जे आहे सुरू होणार आहे गावाचं मॅपिंग। गोव्यानंतर आणखी 2 राज्य जे आहे कोरोनामुक्त झालेले आहे, कोरोनामुक्त भारतामध्ये। तर देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्यासतानाच त्याच्यामध्ये 2 आणि 1 गोवा असे 3 राज्य जे आहे कोरोनाचं मुक्त झालेले आहे। गोवा देशातील ग्रीन झोन ठरलं, पहिलं राज्य ठरलेलं आहे। त्यानंतर आता मणिपूर आणि त्रिपुरा हे दोन्ही राज्य कोरोना व्हायरसच्या विळखातून सुटका झालेली आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊया मित्रांनो आजचे कोरोनाचे अपडेट्स, ताजे अपडेट्स आहे। कोरोना व्हायरस टोटल ज्या केसेस झालेल्या आहे संपूर्ण जगामध्ये 27,85,571, याच्यात 1,91,794 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे आणि याच्यातून दुरुस्त झालेली संख्या 7,55,585 इतकी आहे। त्यानंतरची बातमी, महाराष्ट्रामध्ये आपण केसेस बघून घ्या, 6,430 इतक्या कन्फर्म केसेस आहे आणि मृत्यू 283 झालेले आहेत। तर मित्रांनो, देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोचलेला 23,077 आणि 718 जणांचा भारतामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यानंतर करोना तपासणी केंद्र असलेली सेवाग्राम राज्यातली पहिली स्वायत्त संस्था ठरलेली आहे। सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला जे आहे कोविड-19 तपासणी करणारी संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे। केंद्र व राज्य शासनाचे अनुदान प्राप्त करणारी ही स्वायत्त संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे विषाणू संशोधन विविध प्रकल्प राबवित असते। तर सेवाग्राम ही पहिली संस्था ठरलेली आहे, जिला स्वायत्त संस्था ठरलेली आहे, जिला आता परमिशन मिळालेली आहे। तर या संपूर्ण आपण न्यूज जाणून घेतलेल्या आहे थोडक्यामध्ये। तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नोंदवायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।